मुंबईमध्ये असणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्गातील सगळ्याच चाकरमानी बंधू भगिनींना मला एक हात जोडून विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तुम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या गावी यायचं आहे, आपल्या घरी यायचं आहे, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये देखील कुठचंही दुमत नाही. तुम्ही या ठिकाणी यावं, चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगावं ही लोकप्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे. परंतु सद्य परिस्थितीमध्ये केंद्र शासनानं दिलेल्या गाईडलाईन्स त्या पद्धतीनंच महाराष्ट्र शासन काम करतं आहे. केंद्र शासनानं दिलेल्या गाईडलाईनला अनुसरूनच आम्हाला काही निर्णय घ्यावे लागत आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला एक मंत्री म्हणून, कोकणातला कार्यकर्ता म्हणून एक शब्द देतो की ज्यावेळी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन तुम्हाला आणण्याचा निर्णय हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेईल, त्यावेळी मी स्वतः पुढाकार घेऊन तुम्हाला तुमच्या गावी पोच करण्याची हमी आज या माझ्या संभाषणातून आपल्याला देतो आहे. काही लोक या संपूर्ण परिस्थितीचं राजकारण करण्याचा देखील प्रयत्न करत आहेत, राजकारण करून तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्या पद्धतीनं तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं आज आम्ही राजकारणामध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळे तुमची अवहेलना होणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीची दक्षता देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल. आणि तुम्हाला लवकरात लवकर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं आणता येईल यासाठी आम्ही देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, आम्ही देखील मंत्रिमंडळामध्ये चर्चा करू आणि योग्य वेळी योग्य निर्णय नक्की घेऊ. हा शब्द आज शासनातील एक मंत्री म्हणून, तुमचा एक सहकारी म्हणून सगळ्या चाकरमान्यांना मी देत आहे.